हाय फ्रेंड्स मी शीतल शुभाशू किचन मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर आज आपण तांदळाच्या पिठापासून आंबोळे बनवणार आहोत त्यासाठी मी येथे तांदळाचं पीठ चाळून घेतलेलं आहे एक वाटी त्यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड करत हे मिश्रण आपल्याला पातळ बनवायचं आहे ते कितपत पातळ बनवायचं आहे ते, ते तुम्हाला समजेलच मी हे मिश्रण मिक्स करून घेते आणि याचा पातळ असा घोल बनवते हे मिश्रण छान मिक्स झालेलं आहे आणि अशा प्रकारे हे पातळ झालेलं आहे तर हे आपल्याला अशा प्रकारे आंबोळ्या जर केल्या तर जाडसर होतील आणि म्हणावी तशी जाळी आणि क्रिस्पपणा येणार नाही त्यासाठी मी येथे अजून थोडं पाणी ॲड करते आणि हे अशा प्रकारे पातळसर असं आपल्याला हे बॅटर हवं आहे तर यामध्ये गरजेनुसार मीठ ॲड करायचं आहे म्हणजे चवीनुसार यामध्ये मी मीठ ॲड करते मीठ घातल्यानंतर हे छान मिक्स करून घेऊयात बघू शकताय कितपत पातळ आपल्याला हे बॅटर हवं आहे पॅन गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये सुरुवातीला दोन चमचे तेल घालून पूर्ण तव्यावर पसरून घेऊयात आता यावरती आपण हे बॅटर ओतून घ्यायचं आहे अगदी पटपट घालायचं हे मिश्रण मधी घातलं तर छान असं पसरलं जावं तुम्हाला जर कुरकुरीतपणा हवा असेल आंबोळीला तर तुम्ही हे मिश्रण पातळच ठेवा आणि जाडसर बनवले तर वरून थोडीशी हलकी जाळी दिसेल आणि ख्रिस्पपणा म्हणजे कुरकुरीतपणा त्याला येणार नाही हे पहा किती छान अशी जाळी येथे आलेली आहे एक दोन मिनिटांनी आंबोळी आपोआपच अशी उचलली जाते म्हणजे खालची बाजू छान भाजली जाते अगदी कुरकुरीत अशी ही आंबोळी खालच्या बाजूनी झालेली आहे आपण दुसरी बाजू पलटून भाजून घेऊया दोन्ही बाजूनी छान अशी आंबोळी आता भाजलेली आहे हे पहा आंबोळी उलटण्यासाठी जास्त घाई करायची नाही त्याची ती वरती उचलली गेली की पटकन मगच ती कुरकुरीत अशी होते आता ही मस्त अशी कुरकुरीत आंबोळी आणि जाळी बघू शकताय की ती मस्त आलेली आहे तर मी तशाच प्रकारे दुसरी आंबोळी करून दाखवते बॅटर मध्येच घालायचं म्हणजे सगळीकडे पसरलं जातं मग दुसऱ्या बाजूनी आपण जिथे पडलेलं नाही मिश्रण तिथे आपण घालून घेऊयात आणि दोन मिनटांनी त्याची ती उचलेल आणि आपण ती दुसऱ्या बाजूनी भाजून घ्यायची आहे हे पहा खालची बाजू भाजल्यानंतर ही सुद्धा किती छान कुरकुरीत अशी झालेली आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे खाण्यासाठी अप्रतिम अशी लागते तुम्ही तांदळाचा डोसा सुद्धा म्हणू शकता खूप छान आणि सोप्या पद्धतीने बनवला जातो बाकीच्या सगळ्या मी आंबोळ्या त्याच प्रकारे बनवलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी जाळीदार आणि कुरकुरीत असे आंबोळी येथे तयार ते झालेली आहे त्यासोबत खाण्यासाठी मी येथे खोबऱ्याची चटणी बनवते त्यासाठी हे बारीक चिरून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे कोथंबीर कढीपत्त्याची चार पानं हिरवी मिरची एकच घेतलेली आहे तिखट असेल तर एकच घ्या आवडत असेल तिखट तर जास्त घेतली तरी चालेल चवीनुसार मीठ घातलं एक दोन चमचे फुटाण्याची डाळ त्याने घट्टपणा येतो आणि एक चमचा साखर हे वाटून घेऊया आणि गरजेनुसार यामध्ये पाणी ॲड करायचं आहे जेवढी पातळ हवी त्यानुसार वरून तुम्ही यावरती फोडणीसुद्धा घालू शकता पण मी अशीच सर्व करते अशीही आम्हाला फार आवडते हे पहा चटणीसुद्धा खोबऱ्याची तयार आहे मस्त आणि झटपट हा नाश्ता तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा काही सजेशन असतील त्यासुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे मी नक्कीच त्यावर विचार करेन आणि रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूयात अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय अँड टेक केअर